लॉजिस्टिक पार्क, सैटेलाइट पोर्ट, एयरपोर्ट, प्रीकूलिंग सेंटर, कोल्ड स्टोरेज, एक्सपोर्ट इम्पोर्ट या व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार असून यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय. सांगली जिल्ह्यातील 2 महामार्गांचं लोकार्पण मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या जत ते सांगोला आणि बोरगाव ते वाटंबरे या 96 किलोमीटर रस्त्यांचा यामध्ये समावेश असून एकूण 2334 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता बनावा. यापुढे बगॅसपासून तयार होणारे बिटुमिन हे रस्त्यासाठी वापरलं जाणार आहे. ऊसापासून फक्त साखरऐवजी इथेनॉल बनवले जावे असं सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, दुष्काळी भागात खोलीकरण आणि रुंदीकरण आमच्या पैशाने करू, शेत तळे फुकट बांधून देऊ आणि जे रॉ मटेरियल निघेल ते रस्त्यासाठी वापरू. मराठी माणूस म्हणून माझी इच्छा आहे की देशात महाराष्ट्र हा पहिला क्रमांकाचं राज्य व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा असलेलं आपलं राज्य आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. संत परंपरा असलेलं आपलं राज्य आहे असं सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, विकासाचं काम कोणाचंही असू दे, त्यात राजकारण न करता ही काम करतोय. गुणवत्ता प्रधान, दर्जेदार असे रस्ते आम्ही तयार केले आहेत. तसेच आम्ही जलसंवर्धनाचं काम पण केलं आहे. सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामाची सुरुवात टेंडर काढून येत्या 3-4 महिन्यात करण्यात येणार अशी माहितीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. त्यांनी वारंवार जी मागणी केली होती त्याच्यामध्ये आणि आता जयंतरावने जे सांगितलं, सांगली ते पेठ या रस्त्याचं काम 3 ते 4 महिन्याच्या त्याचं टेंडर काढून याचं कामाला सुरुवात होईल असं मी त्यांना विश्वास होतो. सांगली जिल्ह्यामध्ये 7 वर्षात जी लांबी होती ती जवळपास 3.5 पटीने वाढली आहे. म्हणजे ती लांबी महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या याच्यामध्ये 5 लाख कोटी रुपयाची कामं माझ्या या सर्व 7 वर्षाच्या काळात मला महाराष्ट्रात करायला मिळाली. मी पोर्टमध्ये होतो, शिपिंगमध्ये होतो, सिंचनाच्या वॉटर रिसोर्सेसला होतो, MSMEत होतो आणि रस्त्यात. पण मी नेहमी असं मानलं की मी महाराष्ट्राचा अँबॅसेडर आहे आणि ही महाराष्ट्रद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र हा सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आणि एक मराठी माणूस म्हणून मला नेहमी असं वाटतं की देशातला नंबर 1 आणि राज्य कोणतं झालं पाहिजे तर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक इतिहास आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या बरोबर संपूर्ण भारतामध्ये हा विचार त्यांनी पोहोचवला आणि याच महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ते गजानन महाराज, गाडगे महाराज, अनेक संतांची परंपरा आहे. टुरिझम इथलं वैशिष्ट्य आहे. माझी जयंतरावना आणि दादांना विनंती आहे की आता मी रोप वे, केबल कार याचा पण मंत्री आहे आणि मी आता जगातली सगळी टेक्नॉलॉजी आली. आता मी हवेतून चालणारी 800 लोक बसणारी बस चालू करणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.